म्हणजे आमच्या स्कूलमध्ये कशाप्रकारे त्यांचं वेलकम करणार आहोत, तर याचा पण छोटासा व्हिडिओ मी नक्की शेअर करेन तुमच्यासोबत. त्यामुळे हाय फ्रेंड्स, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या आजच्या व्लॉगमध्ये. तर आज आमच्या घरी कोण आलेलं आहे हे मी तुम्हाला दाखवणार आहे, पण त्याआधी एक तुम्हाला छोटीशी रेसिपी किंवा एक छोटासा स्नॅक किंवा एक छानसं रेसिपी करून दाखवणार आहे. कोणती रेसिपी मी सांगते पुढे, साधीच आहे, वेगळं काहीच नाही आहे. आणि कोण आलेलं आहे हे मी तुम्हाला पुढेसुद्धा नक्कीच सांगणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि आवडल्यास एक लाईक नक्की करा. तर आर्या गौरांग गेलेले आहेत क्लासला. तुम्हाला मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहेच की त्यांना अॅबॅकसचा क्लास लावलेला आहे आणि ते दोघे गेलेले आहेत अॅबॅकसच्या क्लासला. आणि घरी कोण आलेलं आहे तुम्हाला मी पुढे सांगतेच. त्या आता आमची शाळा सुरू होणार आहे 2 दिवसानंतर, आणि मग स्कूलमधून आल्यावरती किंवा असं पण आपल्याला संध्याकाळच्या वेळेला काहीतरी खावं असं वाटत असतं, तर त्यासाठी मी एक छानशी रेसिपी करणार आहे. सगळ्यांच्या घरात होतही असेल, तर मी आज ती तुमच्यासोबत शेअर करणार आहे की ती मी कशाप्रकारे करते. चला तर मग या रेसिपीला सुरुवात करूया. तर मी करून दाखवणार आहे भडंग, जे नॉर्मली बरेच जण करतही असतील, पण असं करून जर आपण ठेवलं तर मुलांनाही खायला वगैरे छान म्हणजे बरं पडतं खाण्यासाठी. लहान मुलं घरात असले की सतत काहीतरी खाण्यासाठी मागत असतात, मग अशा प्रकारे जर आपण करून ठेवलं तर खायला मागितलं की अशा प्रकारे काहीतरी देऊ शकतो आपण. तरी ते मी चिरमुऱ्या घेतलेल्या बाजारातून आणलेले होते. तर रविवारचा एक व्लॉग मी शेअर केलेला होता, त्याच्यामध्ये तुम्ही पाहिलं असेल. तर चिरमुऱ्या घेतल्या, त्याच्यामध्ये हा फरसाण घालणार आहे थोडासा. नंतर आपल्याला याला फोडणी द्यायची. पाहू शकता की इथं मी घेतलेले आहेत हे चिरमुरे आणि फरसाणा मिक्स केलेले आहे. आता कढई तापत ठेवलेली आहे, याच्यामध्ये तेल टाकून घेऊयात. तर मोहरी टाकली आहे, आता मिरची टाकते. त्यानंतर हळद टाकायची, गॅस बंद करायचं, थोडीशी कोथिंबीर टाकायची. तर इथे आपला हा जो चिवडा आहे तो बनवून झालेला आहे, तुम्ही पाहू शकता, आणि खूप टेस्टी झालेला आहे. तर मी याच्यामध्ये काय यूज केलेला आहे, तर जो आपला चिवडा मसाला असतो तो यूज केलेला आहे. तुम्हीसुद्धा अशा प्रकारे नक्की हे जे भडंग असतं हे करून बघा, खरंच खूप छान लागतं. ती फोडणी वगैरे देऊन करतोच, पण या भडंगमध्ये जर आपण हा चिवडा मसाला यूज केला तर खूप टेस्टी लागतं खाण्यासाठी, आणि फरसाणाही घालायचा. तर पाहू शकता की किती छान झालेलं आहे. तर आपले जे गणपती विसर्जन वगैरे असतो त्यावेळेला सुद्धा आम्ही अशाच प्रकारे हे भडंग करत असतो. तर तुम्ही सुद्धा करून बघा आणि मला कमेंट करून सांगायला विसरू नका. कोण आलेलं आहे हे मी तुम्हाला पुढे सांगते, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा.
तर हे बघा कोण आलेला आहे, ओळखा आणि कमेंट करून मला नक्कीच सांगा. जर तुम्ही मागचे व्लॉग्स माझे जर रेग्युलर पाहिलेले असतील तर तुमच्या नक्कीच लक्षात येणार. आणि नक्की मला कमेंट करून सांगा की कोण आलेला आहे आणि तिकडे पण कोण बसला, इकडे कोण आहे ओळखायचं आणि सांगायचं मला कमेंट करून कोण आलेलं आहे ते. आणि तुम्हाला आजचं जे मी भडंगची रेसिपी दाखवली ती कशी वाटली कमेंट करून सांगायला विसर. आणि हो, अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल आणि पहिल्यांदाच व्हिडिओ तुम्ही पाहताय आणि अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर एकदा सबस्क्राईब करा. सबस्क्राईब हे फ्री असतं. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करा. आणि तुम्ही लाईक आणि कमेंट केल्यामुळे काय तुम्हालाही पैसे लागत नाहीत आणि मलाही पैसे मिळत नाहीत. तर एक रिस्पॉन्स असतो की बाबा मी व्हिडिओ बनवते, त्यावर तुमचा रिस्पॉन्स काय आहे ह्यासाठी कमेंट किंवा लाईक करायचं असतं. तर त्यासाठी तुम्हालासुद्धा पैसे खर्च करावे लागत नाहीत आणि मलाही त्यातून काही पैसे वगैरे मिळत नाहीत. आणि सबस्क्राईब करणं हे सुद्धा फ्री असतं, हे तर तुम्हाला मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असते. तर नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि आमची स्कूल सुरू होणार आहे 2 दिवसात. तर स्कूलचा जो फर्स्ट डे असतो तर त्याचं सेलिब्रेशन किंवा जे नवीन स्टुडंट येतात त्यांचं आम्ही कशाप्रकारे म्हणजे आमच्या स्कूलमध्ये कशाप्रकारे त्यांचं वेलकम करणार आहोत तर याचा पण छोटासा व्हिडिओ मी नक्की शेअर करेन तुमच्यासोबत. त्यामुळे नक्की बघत रहा, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. भेटूयात पुन्हा एका नवीन आणि वेगळ्या व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय.